तर नमस्ते, तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे मराठी किचन विथ मनीषामध्ये। तर थाली बघून तुमच्या लक्षात आलेलंच असेल की आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये काय रेसिपी करणार आहोत। तर चला मग झटपट करूया आपण झणझणीत असं चिकन गावरान थाली रेसिपी। चला तर मग लगेचच थाली बनविण्यास सुरुवात करूया। तर हे बघा, इथे मी घेतलेलं आहे साधारणतः 1.5 किलो चिकन आहे। आता आपण हे चिकन छान असं धुवून घेऊया। तर हे बघा, चिकन मी छान असं धुवून घेतलेलं आहे। आता आपण हे छान मॅरिनेट करून ठेवूया। तर इथे मी 1 छोटा चम्मच अद्रक लसणाची पेस्ट टाकलेली आहे। चवीनुसार थोडा आपण इथे 1/2 छोटा चम्मच मीठ टाकूया, थोडीशी हळद, त्यानंतर थोडं आपण इथे 1/2 छोटा चम्मच तिखट टाकूया आणि 1/2 छोटा चम्मच धण्याची पावडर। त्यानंतर हे बघा, इथे गरम मसाला पावडर आहे हा 2 छोटे चम्मच। त्यानंतर मी इथे टाकत आहे हे बघा, गरम मसाल्याची पेस्ट आहे। तर मी इथे हा गरम मसाला कसा करायचा हे दाखवत नाही आहे। जर तुम्हाला बघायचं असल्यास माझ्या चॅनलवर उपलब्ध आहे चिकनची रेसिपी, तर त्या रेसिपीमध्ये मी पूर्ण सांगितलेलं आहे की हा मसाला जो आहे कसा तयार करायचा। जर तुम्हाला हवा असल्यास तुम्ही नक्कीच बघू शकता। आता हे सर्व मिक्स करायचं छान असं मसाल्यामध्ये चिकन, आणि हे मिक्स केल्यानंतर आपल्याला साधारणतः 15 मिनटं हे छान असं मॅरिनेट करण्याकरिता झाकून ठेवायचं आहे। तर चला आता आपलं चिकन मॅरिनेट होत आहे छान असं, तेव्हापर्यंत आपण कांदा जो आहे 2 कांदे मी बारीक असे कट करून घेतले, छान भाजून घेतलेले आहेत। आता आपण हे कांदे जे आहेत मिक्सरमध्ये टाकूया आणि एक टमाटरसुद्धा सोबतच बारीक करून घेऊया आपण। तर हे बघा, कांदा टमाटरची पेस्ट मी इथे तयार करून घेतलेली आहे। तर हे बघा, चिकनसुद्धा आपलं छान असं मॅरिनेट झालेलं आहे। आता आम्ही एका मोठ्या कढईमध्ये साधं तेल छान गरम करून घेतलेलं आहे। त्यानंतर मी इथे 1 ते 2 छोटे चम्मच अद्रक लसणाची पेस्ट जी आहे टाकलेली आहे। अद्रक लसणाची पेस्ट तेलामध्ये छान अशी परतून घ्यायची। त्यानंतर आपण इथे टाकूया हा जो आपण पेस्ट केलेलं होतं ना टमाटर आणि कांद्याची पेस्ट, ते यामध्ये आपण टाकूया 1 वाटी आणि हे तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं। आणि हे परतताना आपल्याला गॅसची फ्लेम आहे जी कमी ठेवायची आहे, कमी फ्लेमवर हे छान असं परतून घ्यायचं। तर त्यानंतर आपण ही गरम मसाल्याची पेस्ट इथे मी टाकलेली आहे साधारणतः 1/2 वाटी, आणि हा गरम मसाला आहे जो आपण मॅरिनेट करण्याकरता टाकला होता तोच आहे 2 ते 3 छोटे चम्मच। छान असं हे तेलामध्ये परतून घ्यायचं मसाल्याला, छान असं तेल सुटेपर्यंत। तर आपल्याला हे 5 ते 7 मिनटं तरी लागतील छान असं परतून घ्यायला। तर हे बघा, मी मसाले जे आहे तेलामध्ये छान असे परतून घेतलेले आहेत आणि तेल सुद्धा सुटलेलं आहे, तुम्ही बघू शकता। तर बाकीचे मसाले आता आपण इथे ॲड करूया। तर मी इथे सर्वात प्रथम टाकत आहे थोडीशी कसुरी मेथी 2 छोटे चम्मच। यामुळे आपल्या चिकनला खूप छान टेस्ट येते। आणि मीठ आपण थोडं कमीच टाकायचं, कारण मॅरिनेट करण्याकरता आपण टाकलं होतं। साधारणतः 1 चम्मच टाकलेलं आहे मी इथे, आणि थोडीशी हळद, आणि मी 3 इथे चम्मच टाकत आहे तिखट, कारण आमच्याकडे थोडं झणझणीतच आवडतं। तुमच्याकडे तुम्ही तिखट किती प्रमाणात खाता त्यानुसार अंदाजाने टाका। छान मिक्स करून घ्यायचं। हे 1 ते 2 मिनटं आपल्याला आणखी हे परतून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण इथे टाकूया हे बघा, ही आपली चिकन जी आपण मॅरिनेट करण्याकरता ठेवली होती ना, ती यात आपण टाकूया आणि छान मिक्स करून घ्यायचं। तर तुम्हाला मटनची सुद्धा रेसिपी हवी असल्यास माझ्या चॅनलवर उपलब्ध आहे आणि चिकनची सुद्धा रेसिपी उपलब्ध आहे। त्यामध्ये हा मसाला कसा करायचा मी ते सविस्तर सांगितलेलं आहे, तुम्ही बघू शकता हवी असल्यास तुम्हाला। तर हे बघा, आता आपण झाकून ठेवायचं, यामध्ये पाणी नाही टाकायचं। 5 ते 10 मिनटं आपण असंच हे शिजू द्यायचं। तर आपली आता चिकन शिजत आहे कमी फ्लेमवर, तेव्हापर्यंत आपण एका पॅनमध्ये पाणी गरम करून घेऊया। मी थालीमध्ये बनवत आहे जिरा राईस। तर मी इथे 1 छोटा चम्मच जिरा टाकलेला आहे, पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे। त्यानंतर मी हे बघा, तांदूळ भिजत ठेवलेले होते, ते आपण भिजलेले तांदूळ जे आहेत ना या उकळत्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत। हे बघा, तर आता आपला भात जो आहे आपण शिजण्याकरता ठेवूया एका साईडला।
झाकून ठेवूया आणि बघूया आपली चिकन जी आहे छान अशी, हे बघा 10 मिनटं शिजलेली आहे। आता यामध्ये आपण 1 ग्लास पाणी टाकायचं आहे आणि मंद आचेवर हे जे आहे मीडियम टू फ्लेमवर, लो टू मीडियम फ्लेमवर ही चिकन आपण शिजवून घेऊया। थोडं मिक्स करून घ्यायचं, तर हे बघा आपली चिकन शिजत आहे आणि भातसुद्धा शिजत आहे। तेव्हापर्यंत आपण पीठ भिजवून घेऊया पोळ्या करण्याकरिता। तर गव्हाचं पीठ मी छान इथे भिजवून घेत आहे। तर हे बघा आपला जीरा राईस इथे तयार झालेला आहे आणि पीठसुद्धा भिजवून झालेलं आहे। चला तर मग आता आपण पोळ्या तयार करूया। तर मी इथे 1.5 किलो साधारणतः चिकन आज बनवत आहे, साधारणतः 6 ते 7 लोकांकरिता। हे बघा तेल लावून घ्यायचं। तर तुम्हीसुद्धा अशा प्रकारे करून बघा, प्रत्येकांची पद्धत वेगवेगळी असते आता आणि प्रत्येक गृहिणीला स्वयंपाक हा येतच असतो, पण प्रत्येक गृहिणीच्या हातची चव जी आहे ना वेगवेगळी असते, थोडी पद्धतसुद्धा वेगवेगळी असते। तर माझी ही पद्धत आहे, तुम्हीसुद्धा नक्की करून बघा, तुम्हालासुद्धा आवडेल। तर हे बघा पोळी मी अशा प्रकारे लाटून घेत आहे, मी त्रिकोणीच पोळ्या करत असते कारण माझी आईसुद्धा अशाच प्रकारे त्रिकोणी पोळ्या करते, त्यामुळे मीसुद्धा अशाच प्रकारे तेल लावून करते पोळ्या। हे बघा तवासुद्धा गरम झालेला आहे, आता आपण तव्यावर पोळ्या छान अशा शेकून घेऊया। हे बघा, तर हे बघा आपली चिकनसुद्धा अगदी तयार झालेली आहे, किती छान तर्री आलेली आहे तो बघू शकता। थोडी कोथिंबीर टाकूया। तर हे बघा आपली चिकनसुद्धा रेडी झालेली आहे, आपली संपूर्ण स्वयंपाक जो आहे इथे तयार झालेला आहे। चला तर मग आपण गरमागरम सर्व करूया। हे बघा चिकन, तर सर्वात प्रथम तुमचे मनापासून धन्यवाद, तुम्ही ही रेसिपी बघितली अशाच प्रकारे नेहमी सपोर्ट असू द्या माझ्या चॅनलला। हे बघा पोळ्यासुद्धा मी इथे सर्व करत आहे। तर ही थाली जर तुम्हाला आवडली तर प्लीज एक लाईकचं बटन नक्कीच दाबा। हे बघा सलादसुद्धा भातसुद्धा आपली थाली संपूर्ण तयार झालेली आहे। तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, नेक्स्ट व्हिडिओसुद्धा खूप छान असणार आहे, नेक्स्ट रेसिपीसुद्धा अगदी खूपच छान असणार आहे, तुम्हाला नक्की आवडणार। तर बघत रहा मराठी किचन विथ मनीषा, तुमच्या फॅमिली फ्रेंडसोबत ही चिकन थालीची रेसिपी नक्कीच शेअर करा। तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।